रॅशनलाइझिंग फॅक्टर किंवा परिमेय घटक काय आहेत प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण इर्रॅशनल डिनॉमिनेटरला रॅशनल करण्यासाठी रॅशनलायझिंग फॅक्टरचा उपयोग केला सेव्हन रूट थ्री सारखा एक इरॅशनल नंबर कन्सिडर करूया ह्या इर्रॅशनल नंबरचे रॅशनलायझिंग फॅक्टर आपण कसे शोधणार आधी रॅशनलायझिंग फॅक्टरची कॉन्सेप्ट समजून घेऊया आपण स्वतःला एक क्वेश्चन विचारायचा आहे सेव्हन रूट थ्रीला कोणत्या नंबरने मल्टीप्लाय केल्यावर आपल्याला रॅशनल नंबर, आप नंबर मिळेल इथे हा नंबर सेवन रूट थ्रीचा रॅशनलायजिंग फॅक्टर असेल चला सेव्हन रूट थ्रीला रूट थ्रीने मल्टीप्लाय करण्याचं ट्राय करूया रूट थ्री मल्टीप्लायड बाय रूट थ्री इक्वल टू थ्री म्हणजे ही एक्सप्रेशन इक्वल टू सेव्हन मल्टीप्लायड बाय थ्री म्हणजेच इक्वल टू ट्वेंटी वन असणार होय ट्वेंटी वन हा एक रॅशनल नंबर आहे आपण रॅशनल नंबर मिळवण्यासाठी आपल्या नंबरला रूट थ्रीने मल्टिप्लाय केलं आपण असं म्हणू शकतो की रूट थ्री हा सेवन रूट थ्रीचा रॅशनलायझिंग फॅक्टर आहे आता काहीतरी इंटरेस्टिंग असणार आहे जरा विचार करा रूट थ्री हा एक इरॅशनल नंबर आहे आणि आपण जर रूट थ्रीला सेव्हन रूट थ्रीने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला उत्तर ट्वेंटी वन मिळालं जेव्हा सेवन रूट थ्रीला रूट थ्रीने मल्टिप्लाय करतो तेव्हा आपल्याला रॅशनल नंबर मिळतो मग आपण असं म्हणू शकतो का की सेव्हन रूट थ्री हा रूट थ्रीचा रॅशनलायझिंग फॅक्टर आहे हो नक्की म्हणू शकतो सेव्हन रूट थ्री हा रूट थ्रीचा रॅशनलायझिंग फॅक्टर आहे रॅशनलायझिंग फॅक्टरला कधी कधी कॉन्ज्युगेट सुद्धा म्हणतात म्हणजे हे दोन्ही नंबर्स एकमेकांचे रॅशनलायझिंग फॅक्टर्स किंवा कॉन्ज्युगेट्स आहेत एखाद्या नंबरला युनिक रॅशनलायझिंग फॅक्टर असतो का सेवन रूट थ्रीचा रूट थ्री हा एकच रॅशनलायझिंग फॅक्टर आहे का चला सेवन रूट थ्रीला टू रूट थ्रीने मल्टिप्लाय करण्याचं ट्राय करूया सेव्हन मल्टीप्लाइड बाय टू म्हणजे फोर्टीन आणि रूट थ्री मल्टिप्लायड बाय रूट थ्री इक्वल टू थ्री आणि हे होईल फोर्टीन मल्टीप्लायड बाय थ्री म्हणजेच इक्वल टू फॉर्टी टू फोर्टी टू हा एक रॅशनल नंबर आहे मग आपण म्हणू शकतो की टू रूट थ्री हा फॅक्टर आहे आपण सेवन रूट थ्रीचे दोन रॅशनलायझिंग फॅक्टर शोधले याने हे प्रूव्ह होतं की एखाद्या नंबरचा रॅशनलायझिंग फॅक्टर हा युनिक नसतो आता आपण सेवन रूट थ्रीला थ्री रूट थ्रीने मल्टिप्लाय करू सेव्हन मल्टीप्लाइड बाय थ्री म्हणजे ट्वेंटी वन आणि रूट थ्री मल्टीप्लाइड बाय रूट थ्री इक्वल्स टू थ्री आता हे इक्वल टू ट्वेंटी वन मल्टीप्लायड बाय थ्री म्हणजेच इक्वल टू सिक्स्टी थ्री असणार आणि सिक्स्टी थ्री हा सुद्धा एक रॅशनल नंबर आहे म्हणजेच थ्री रूट थ्री हा देखील सेव्हन रूट थ्रीचा रॅशनलायझिंग फॅक्टर आहे होय याचाच अर्थ इरॅशनल नंबरला इन्फायनाइट रॅशनलाइझिंग फॅक्टर्स असतात मग आता आपण म्हणू शकतो की रूट थ्री हा सेवन रूट थ्रीचा लोएस्ट पॉझिटिव्ह रॅशनलायझिंग फॅक्टर आहे जर आपल्याकडे डिनॉमिनेटरमध्ये सेव्हन रूट थ्री असेल तर आपण यापैकी कुठलेही नंबर्स वापरून त्याला रॅशनलाइज करू शकतो पण रेकमेंड केलं जातं की आपण लोवेस्ट पॉझिटिव्ह वनच घ्यायला हवा अशा नंबरचे रॅशनलाइजिंग फॅक्टर्स शोधणं हे खूपच सिम्पल आहे आपल्याला फक्त खात्री करायची आहे की आपल्याला शेवटी प्रॉडक्ट एक रॅशनल नंबरच मिळेल पण जर नंबर रूट थ्री प्लस रूट सेवन सारखा असेल तर जर डिनॉमिनेटर हा नंबर असेल तर आपण ही एक्सप्रेशन रॅशनलाइज कशी करणार ते आपण ह्या व्हिडिओच्या नेक्स्ट पार्टमध्ये पाहू